सकाळ समूहाच्या वतीनं सिडको एक्झिबिशनमध्ये 18 संतांच्या पादुका आलेल्या आहेत आणि इथे मनोज जोशी सर सुद्धा आलेले आहेत. त्यांनी पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, संवाद साधणार आहोत. सर, संत साहित्याचा जो गाभा आहे तो ज्ञान आणि विज्ञानावर आधारित आहे. भूतदया, त्याचबरोबर इतर सर्व संदेश, विश्वबंधुत्वाची भावना संतांनी आपल्यामध्ये वाढीस लावलेली आहे, ती बीजं इथे पेरलेली आहेत. आणि आज इथे आपण हा सर्व या सर्व गोष्टींची प्रचिती घेतोय. काय आपली भावना आहे? सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील आणि भारतातील तमाम संत परंपरेतील सर्व गुरुजनांना, सर्व संतांना मी माझा साष्टांग दंडवत प्रणाम करतो. आपल्या धर्मामध्ये नारद भक्तिसूत्रमध्ये त्यांनी भक्ती कुठल्या कुठल्या प्रकारे नवदहा भक्ती दिलेली आहे. त्या नवदहा भक्तीनुसार प्रत्येक संत परंपरेनं आपल्या पद्धतीनं काम केलं आहे. तर भक्ती आणि अध्यात्म ह्याचं जे मिश्रण आहे, त्या मिश्रणातून आपल्याला वारकरी संप्रदायाचं कीर्तन ऐकायला मिळतं, नारदीय परंपरेचं कीर्तन ऐकायला मिळतं. माझे वडील स्वतः नारदीय परंपरेचे कीर्तनकार होते, त्यामुळे मला याचा थोडासा व्यासंग मिळाला आहे आणि मी सहभागी आहे. तर अध्यात्माचं चिंतन हे खूप गरजेचं आहे माणसाला. आणि 18 पादुका आज सकाळच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रातील किंवा वाशीतील जनतेला किंवा मुंबईतील जनतेला हे सौभाग्य आहे की 2 दिवस इथे ह्या 18 संतांच्या पादुका इथं दर्शनासाठी राहणार आहेत. आपल्या भारतामध्ये 18 पगड जातींमध्ये संत निर्माण झाले, संतांनी जन्म घेतला. एक तर त्या भक्तीमार्गे, अध्यात्माच्या मार्गे सामाजिक बांधिलकी आणि जातीभेद कुठेही नाही. ओके, पंथभेद नाही, कुठल्याही धर्माला अदबा तदबा बोलणं नाही. आणि तरीसुद्धा माणसाला माणूस म्हणून कसं जगायचं हे जसा माझा धर्म शिकवतो, त्या धर्माचीच शिकवण सोप्या भाषेमध्ये, लोकपरंपरेच्या भाषेमध्ये, लोकांच्या पारंपरिक भाषेमध्ये संतांनी ती शिकवण मातीत रुजवली. आणि सामाजिक बांधिलकीनं माणसानी कसं जगावं, माणूस म्हणून माणूसकीनं कसं जगावं आणि माणूस म्हणून आपलं काय कर्तव्य आहे याची शिकवण संतांनी आपल्याला दिली. आणि त्याची मला असं वाटतं आज काळाची गरज आहे. मला असं वाटतं की प्रत्येक शालेय शिक्षणामध्ये या संत वाङ्मयासाठी, मी असं म्हणतो की पुस्तकांमधून सुद्धा, पाठ्यपुस्तकातून सुद्धा किंवा व्हिज्युअल माध्यमातून सुद्धा शालेय शिक्षणामध्ये संत परंपरेसाठीची शिकवण ही द्यायला हरकत नाही, ही देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आत्ता तुम्ही जर बघाल तर ड्रग्ज आणि व्यसनं ही शाळेपर्यंत पोचले, म्हणजे कॉलेज बिलेजमध्ये तर नंतरचा भाग झाला, तर पोचलेतच. आणि इतकं सगळं म्हणजे छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना नैराश्य येत आहे गोष्टी गोष्टींमध्ये. तर अशा वेळी संतांची शिकवण ही खूप गरजेची आहे असं मला वाटतं. आणि म्हणून शालेय शिक्षणातसुद्धा भले वेगळ्या माध्यमातून किंवा CSR माध्यमातून, NGOच्या माध्यमातून सुद्धा काही शिकवण आपण ऑनलाईनसुद्धा शाळेमध्ये देऊ शकतो. तर संत परंपरा काय आहे, कुठल्या संतांनी काय सांगितलं आहे आणि त्या गोष्टी जर शालेय जीवनातच जर रुजल्या तर मला असं वाटतं ते जे मूल जेव्हा मोठं होईल, कारण शेवटी जे लहानपणी शिकलेलं असतं ना ते वाया जात नाही, ते शेवटपर्यंत राहतं. आणि ह्याची आज गरज आहे, नितांत आवश्यकता असं मला वाटतं. आणि सकाळने हा जो प्रयत्न केला आहे त्यासाठी सकाळचे खूप खूप आभार की हा चौथ्या माध्यमाचा नुसता प्रयत्न नाही आहे, पण चौथ्या माध्यमाचं हे कर्तव्य आहे. त्या कर्तव्याचं चौथ्या माध्यमाने कसं पालन केलं आहे त्याचं हे साक्षात दर्शन आहे सकाळने केलेलं. त्याचे सकाळचे आभार, खूप खूप आभार.